नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशांत घुगे तुमचं महाराष्ट्र आय एस अकॅडमीत स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या क्लासच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या प्रकारचं तुम्हाला मार्गदर्शन करतो त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर आम्ही आमच्या महाराष्ट्र आय एस अकॅडमीच्या माध्यमातून एम पी एस साठी आम्ही तुम्हाला युपीएससी साठी किंवा इतर अनेक प्रकारच्या परीक्षांसाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि आमची ही जी अकॅडमी आहे ती अकोला येथे स्थित आहे आम्ही दोन्हीही म्हणजे ऑनलाईनही आम्ही मार्गदर्शन करतो आणि ऑफलाईन मार्गदर्शन सुद्धा आम्ही करतो तर आमचा हा पत्ता आहे सन्मित्र कॉम्प्लेक्स थर्ड फ्लोअर अबोव जय झेरॉक्स पत्रकार कॉलनी अकोला आणि त्या आमच्या सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आणि अजून तुम्हाला आमच्या व्हिडिओ बद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व व्हिडिओंचं अपडेट तुम्हाला मिळत राहील कारण आम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना मोफत लेक्चर सुद्धा आम्ही मिळवून देणार आहोत तर तुम्ही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करतो तर आमच्या क्लासच्या कोर्सेसकडे आपण जाऊया तर आम्ही विविध प्रकारच्या क्लासेस किंवा परीक्षांसाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो जसे की त्यामध्ये युपीएससी आहे एमपीएससी आहे बँकिंग आहे एस एस सी सी जे एल आहे रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड आहे नेट सेट एन्ट्रन्स क्लॅट एन्ट्रन्स लॉस ई टी टी ई टी सी टी ई टी ग्रुप डीमार्फत किंवा ग्रुप डीच्या विविध परीक्षा पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर विविध प्रकारच्या परीक्षेसाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो यूपीएससी पी एस सी सी एस सीमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी आम्ही दोन प्रकारचे तुम्हाला मार्गदर्शन करतो त्या दोन आपल्या बॅचेस त्यासाठी आहेत एक त्यातली पहिली बॅच म्हणजे रेग्युलर बॅचेस जे रेग्युलर बॅचेसमध्ये तुम्हाला पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन मिळेल ते आपली वर्षभराची साधारणतः ती बॅच असते आणि दुसरी आपलं त्यातली बॅच आहे फाउंडेशन बॅच तर या फाउंडेशन बॅच मध्ये आपण बारावी नंतर किंवा ग्रॅज्युएशन चालू असताना तुम्ही तुमचा अभ्यास कसा करावा या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन मिळते आणि या क्लासचं किंवा या कोर्सचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सहावी ते बारावीपर्यंतच्या पर्यंतच्या पूर्ण विषयांच्या टीचं तुम्हाला सखोल मार्गदर्शन आम्ही तुम्हाला त्यामध्ये करतो तसंच विद्यार्थ्यांच्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या सुद्धा या फाउंडेशन बॅच मध्ये क्लिअर केल्या जातात तसंच विविध तज्ज्ञ अधिकाऱ्यांसोबत तुमचं चर्चासत्र घडवून आणण्यात येते त्यांच्या माध्यमातून तुमच्यामध्ये इंटरॅक्शन घडवून आणण्यात येते आणि त्याचा तुम्हाला विविध प्रकारे परीक्षाची तयारी करताना तुम्हाला फायदा त्याचा होतो आणि आपण ऑप्शनल बॅचेस सुद्धा घेतो म्हणजे असे बरेच कमी क्लास आहेत की जे एवढ्या सगळ्या ऑप्शनलचा तुम्हाला तुम्हाला मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध करून देतील तर आपण ऑप्शनलमध्ये हिस्ट्री ऑप्शनल आहे पी एस आय आर ऑप्शनल इकॉनॉमिक्स ऑप्शनल जॉग्रफी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कॉमर्स अँड अकाउंटिंग अँथ्रोपॉलॉजी फिलॉसॉफी मराठी लिटरेचर आणि सोशलॉजी या इतक्या विषयांसंदर्भात तुम्हाला आम्ही ऑप्शनलचं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध करून देतो तसंच आता आपण एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचं आम्ही कोणतं मार्गदर्शन करतो त्याबद्दल आपण थोडक्यात बघू तर सर्वप्रथम त्यामध्ये राज्यसेवेचा आपण बघू राज्यसेवा म्हणजे त्यामध्ये डी सी पी तहसीलदार या सर्व पदांसाठी जी परीक्षा घेतली जाते त्यासाठी आम्ही पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करतो तसंच पी एस आय एस टी आय एसओ म्हणजे आपण ज्याला ग्रुप बी सुद्धा आपण ज्याला म्हणतो तर त्या ग्रुप बी साठी सुद्धा आम्हाला तुम्हाला आम्ही मार्गदर्शन उपलब्ध करून करून देतो त्यामध्ये पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत या सर्वांची एकत्रित तयारी करून घेतली जाते तसंच ज्याला आपण ग्रुप सी म्हणतो किंवा गटक म्हणतो तर त्याचे सुद्धा आम्ही तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करून घेतो त्यामध्ये एक्साईज सब इन्स्पेक्टर आहे टॅक्स असिस्टंट आहे किंवा मंत्रालय क्लर्क आहे या सर्वांच्या आम्ही तयारी करून घेतो तसंच एक महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असते तर त्यासाठी सुद्धा आम्ही पूर्व मुख्य आणि मुलाखत या सर्वांची आम्ही तुमच्याकडून तयारी करून घेतो ती युपीसी सोबतच आम्ही इतर परीक्षांसाठी तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा उपलब्ध करून देतो त्या जशा की बँकिंगच्या परीक्षा आहेत त्यामध्ये आय बी पी एस ओ क्लर्क तसंच टी आहे सीमॅट आहे स्नॅप आहे कॅट आहे तसंच इतर सर्व प्रकारच्या बी स्कूल एंट्रन्स एक्झाम ज्या आहेत त्याची सुद्धा आम्ही तुमच्याकडून तयारी करून घेतो त्याशिवाय एस एस सी म्हणजे आपलं स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा त्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन देतो उपलब्ध करून तसंच रेल्वे रिक्रुटमेंटच्या ज्या एक्झाम आहेत जसं त्यामध्ये ग्रुप डी आहे एन टी पी सी आहे ए एल पी आहे या सर्वांसोबत तसंच बँकिंगचं फाउंडेशन की ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन सुरू असताना तुम्ही बँकिंगच्या परीक्षेकडे कसं बघायला पाहिजे त्याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करून देतो आणि त्यानंतर विविध प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम आहे जसं नेटसेटची एंट्रन्स आहे किंवा पीएचडी एंट्रन्स आहे मग त्यामधला विशेषतः हा भाग याची आम्ही तुमच्याकडून तयारी करून घेतो तसंच आम्ही या सर्व मार्गदर्शनाबरोबरच सर्व परीक्षांसाठी टेस्ट सिरीज सुद्धा आम्ही कंडक्ट करतो ज्या की ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात तुम्हाला उपलब्ध असतील तसं युपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी मुख्य परीक्षेसाठी गट गट ब क ड या सर्व परीक्षांसाठी आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा कंडक्ट करतो आणि त्या सर्व टेस्ट सिरीज आम्ही त्या त्या परीक्षेच्या धर्तीवर आम्ही तयार करतो काठीण्य पातळीसुद्धा त्याच प्रकारची असते जास्त कठीण नाही आणि जास्त सोपं आहे आणि जर का तुम्हाला आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इथं आमच्या सर्वांचे तुम्हाला नंबर दिलेला आहेत आणि तसंच जाता जाता शेवटी तुम्हाला मी सांगू इच्छितो की परत एकदा आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील थँक्यू